छानाईशा एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. रामाला विकल्यानंतर संपूर्ण देश विकायला निघाला आहात. जिग्नेश मेवाणी यांचा अमित शहा आणि नरेंद्र मोदींवर टीकास्त्र. भाजपला मत देऊन पस्तावतोय. पिंपरी चिंचवड शहरात लागले फलक. दी पुणे मर्चंट्स चेंबर्स तर्फे आदर्श व्यापारी पुरस्कार जाहीर. आणि आचारसंहितेपूर्वी पिंपरी चिंचवड स्थायी समितीने 323 कोटींच्या कामांना दिली मंजुरी. आता बातम्या सविस्तराने. पिंपरी चिंचवड शहरात आयोजित भारतीय संविधान जनजागृती अभियानाच्या कार्यक्रमात आमदार जिग्नेश मेवाणी यांनी भाजप आणि संघ यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यावर सुद्धा सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्यात खूप फरक आहे. आम्ही दोघेही गुजरातचे आहोत, मात्र मोदी यांचं नातं हे नथुराम गोडसे, हेडगेवार आणि सावरकर यांच्यासोबत आहे, तर माझं नातं हे शाहू फुले, आंबेडकर यांच्यासोबत आहे. त्यांना संविधानाला संपूर्ण मनुस्मृती आणायची आहे, असं जिग्नेश मेवाणी म्हणाले. इसके अतिरिक्त कुछ नहीं कहना. यावेळी अमित शहा यांच्यावर सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय. भारताचं सौंदर्य हे विविधतेमध्ये आहे. हिंदी तर बोलाच, पण ते आपल्याला बोलणं बंधनकारक करू शकत नाही. त्यांचा खूप प्रेमाने खेळ सुरू आहे. तामिळनाडू केरळ येथे जाऊन ते म्हणतील स्थानिक भाषेऐवजी हिंदीच बोला. काय बोलायचं ते आम्ही ठरवू, हा अधिकार संविधानाने दिला, असा टोला देखील अमित शहा यांना जिग्नेशने लगावलाय. एक देश तब बनेगा जब हम लोग जात पात धर्म से ऊपर उठकर इंसानियत की बात करें. लेकिन संघ और भाजपा, मोदी और अमित शाह का तो एजेंडा यही है कि वो तो समाज को मनुवादी अप्रोच के साथ हिंदू मुसलमान में विभाजित करना चाहते हैं. भारत की खूबसूरती उसके वैविध्य में, जिसको मराठी बोलना है वो मराठी बोले, तमिल बोलना है वो तमिल बोले, गुजराती बोलना है वो गुजराती बोले, मौन रहना है वो मौन रहे. कोई भी लैंग्वेज किसी के ऊपर भी थोपना वो संविधान के स्पिरिट के खिलाफ. रामाला विकल्यानंतर संपूर्ण देश विकायला निघाला आहात. तुम्ही आधी चहा विकला की नाही, मात्र रेल्वेचे 400 प्लॅटफॉर्म विकायला बेचैन झालात. सत्ताधाऱ्यांना चरबी चढली, पण एवढं लक्षात ठेवा, मोदी, अमित आणि भागवत हे युग हे अनयुग राहणार नाही. संघ आणि भाजपा एक दिवस संपेल असा विश्वास देखील जिग्नेशने व्यक्त केलाय. और हम तो एक ही नारा लगा रहे, उन सारे लोगों का समर्थन करेंगे जो भाजपा के खिलाफ लड़ने को तैयार है. इस वक्त में महाराष्ट्र की जो परिस्थिति है, विपक्ष अच्छी सिचुएशन में नहीं है, तो सारे विपक्षी दल, कांग्रेस, एनसीपी, वंचित बहुजन आघाड़ी, बीआरएसपी, वामपंथ, सारे एनजीओ, ट्रेड यूनियन, संघर्ष करने वाले सारे लोगों का एक ब्रॉड अलायंस बने, तभी मुझे लगता है कि भाजपा को रोक पाएंगे. भाजपा को रोकना बेहद जरूरी इसलिए है कि गुजरते हुए हर दिन के साथ हमारे डेमोक्रेटिक सेटअप, हमारे संविधान के साथ वो खिलवाड़ कर रहे हैं, उसको डिस्टोर्ट कर रहे हैं. चिन्मयानंद जी का किस्सा पिछले एक हफ्ते से लगातार चल रहा है. इस मुल्क की एक बहन लगातार कह रही है कि मेरे साथ बलात्कार हुआ, मेरे साथ निहायत ही गंदा व्यवहार हुआ, फिर भी अब तक उसकी गिरफ्तारी नहीं हो रही. तो आपके माध्यम से कल नासिक आ रहे मोदी जी को अपील करते हैं, यदि आज भी मोदी साहब आपका जमीर यदि जिंदा है और सचमुच आप भारत माता की इज्जत करते हैं, तो इस बहन के ऊपर बलात्कार करने वाले उस वेशी दरिंदे की 24 घंटे के अंदर गिरफ्तारी होनी चाहिए. यही फुले, शाहू महाराज और बाबा साहब आंबेडकर की धरती से हमारा संदेश है. भाजपला मत देऊन मी पस्तावतोय. भारताला आर्थिक महासत्ता बनवायची बडाई फक्त मारली. जीएसटी आणि नोटबंदी करून पायातच कुराडी घातली, असे फलक पिंपरी चिंचवड शहरात झळकलेत. या फलकावर एका ज्येष्ठ नागरिकाचं छायाचित्र आहे, मात्र हा फलक कोणी लावला ते स्पष्ट नाही झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येतोय असे सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी विरोधकांकडून भाजपला मत देऊन मी पस्तावतोय असे फलक लावले जात आहेत. कोल्हापूरमध्ये असे फलक लावण्यात आले होते. आता पिंपरी चिंचवड शहरात देखील या मजकुराचा फलक झळकतोय. पिंपरीतील मोरवाडी चौकात याबाबतचा एक फलक लावण्यात आलाय. भाजपला मत देऊन मी पस्तावतोय. भारताला आर्थिक सत्ता बनवायची बडाई फक्त मारली. जीएसटी आणि नोटबंदी करून पायातच कुराड घातली, असा मजकूर असलेला फलक लावण्यात आलाय. दी पुणे मर्चंट्स चेंबर्स तर्फे आदर्श व्यापारी पुरस्कार जाहीर करण्यात आले. दी पुणे मर्चंट तर्फे व्यापार महर्षी स्वर्गीय उत्तमचंदजी यांच्या स्मृती दिनानिमित्त आदर्श व्यापारी पुरस्कार दिले जातात. यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार द्वारकादास श्यामकुमारचे संचालक द्वारकादासजी माहेश्वरी यांना देण्यात आलाय. तर पुणे शहर जिल्हा स्तरावरील पुरस्कार मी के एन के बिल्डर यांना देण्यात येणार असल्याची माहिती चेंबर्सचे अध्यक्ष पोपटलाल ओसवाल यांनी दिली आहे. पुरस्कार दरवर्षी दिला जातो. पुरस्काराचं हे 25वं वर्ष आहे आणि जे आदर्श व्यापारी आणि कुठलाही दंड वगैरे न भरता, कुठलाही गुन्हा न करता ज्यांनी व्यापार केला अशांना हा पुरस्कार दिला जातो. त्याच्यामध्ये ह्यावर्षी आहेत
द्वारकादास श्याम कुमार अँड कंपनी यांचे जवळजवळ 50 आउटलेट आहेत महाराष्ट्रात, त्यांना स्टेट लेवलचा पुरस्कार दिला. 2 नंबर रसिक नहार जो पुणे शहरातून दिला जातो, रसिक नहार एन के बिल्डर. आणि तिसरा आहे किसन भगवानदास लड्डा, ते आमचे चेंबरचे सभासद आहे. चेंबरच्या सभासदामधून एक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. सिल्वर ज्युबली वर्ष आहे ह्या कार्यक्रमासाठी. अभयजी फिरोदिया ज्येष्ठ उद्योगपती आणि संजयजी मालपाणी ते पण ज्येष्ठ उद्योगपती आहेत, हे दोन ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. पुरस्कारमध्ये सन्मानचिन्ह, मोमेंटो आणि शालमाळ असा हा पुरस्काराचं स्वरूप आहे. हे पुरस्कार 23 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने धमाका केला आहे. आयत्या वेळेला तब्बल 323 कोटी 32 लाख रुपयांच्या कामांना मान्यता देत स्थायी समितीने इतिहास रचला आहे. आचारसंहितेच्या हस्तीने स्थायी समितीची सभा घेण्याचा धडाका चालू आहे. मागील 2 आठवड्यात 1-6 सभा पार पडल्या. काल झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगिरी होते. या सभेत विषयपत्रिकेवरील 7 कोटी 56 लाख रुपयांच्या 10 विषयांना मान्यता देण्यात आली आहे. 339 कोटी 95 लाख रुपयांच्या 92 विषयांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे. यामध्ये PMPL संचलन तूट, LED दिवे बसवणे, नदी सुधार, अर्बन स्ट्रीटनुसार रस्ते स्थापत्यविषयक कामे यांचा समावेश आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात नव्याने करण्यात येणाऱ्या पाणी वाटप कराराबाबत महापालिकेकडून हालचाली सुरू झाल्यात. मात्र महापालिकेकडे जलसंपदा विभागाची तब्बल 88.44 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरल्याशिवाय नवा करार केला जाणार नाही असं जलसंपदा विभागाने स्पष्ट केलं आहे. या कराराची मुदत 31 ऑगस्टला संपली आहे. महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी वाटपाबाबतचा करार 1 मार्च 2013 ते 28 फेब्रुवारी 2019 असा 6 वर्षासाठी होता. या करारनाम्याची मुदत संपल्याने नवा करार करणं आवश्यक आहे. विद्यमान करार संपून नवा करार करताना महापालिकेची मागणी 17 TMC पाण्याची आहे. मात्र महापालिकेला वार्षिक 11.50 अब्ज घनफूट पाणी देण्याबाबतचा नवा करार करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातून अवघ्या 10 मिनिटात फॉर्च्युनर, इनोव्हा आणि स्कॉर्पिओ सारख्या महागड्या गाड्या चोरणाऱ्या अज्ञात सराई तिस्माला राजस्थानीतून गुन्हे शाखा युनिट 1 ने जेरबंद केलंय. त्याच्याकडून 1 कोटी 13 लाखांची 6 वाणे हस्तगत केली आहेत. ओम प्रकाश लादूराम बिस्नोई याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आरोपीने शहरात केलेले 12 गुन्हे उघडकीस आलेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात चोरलेली महागड्या गाड्या राजस्थान येथे नेऊन अंमली पदार्थ मद्य तस्करी करणाऱ्यांना विकत असे. पिंपरी चिंचवड शहरातून फॉर्च्युनर, इनोव्हा आणि स्कॉर्पिओ अशा महागड्या गाड्या चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं होतं. शहरातून 11 तर पुण्यातून 1 गाडी चोरीला गेली होती. दरम्यान चोरीमध्ये 3 फॉर्च्युनर गाड्यांचा देखील समावेश आहे. गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या पथकात एकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली आणि त्यांनी आरोपीला अटक केल्या. त्याच्याकडून 1 कोटी 13 लाखांची 6 वाणे हस्तगत केली आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये बऱ्याच दिवसापासून फॉर्च्युनर, इनोव्हा सारख्या महागड्या गाड्या चोरीला जात असताना माननीय पोलीस आयुक्त सर RK पद्मनाभन यांनी सर्वांना बोलून एक सूचना दिली होती की याच्या संदर्भात कुठल्या पद्धतीने चोऱ्या होतात का, म्हणजे नाकाबंदी वेळोवेळी वाहन चेकिंग वेळोवेळी गस्त वाढवणे या प्रकारच्या उपाययोजना करत असताना ज्या ठिकाणाहून गाड्या चोरी जात होत्या त्या ठिकाणच्या CCTV फुटेजवरून आरोपी गाड्या सर्व या राजस्थानच्या मार्गे जात असल्याच्या लक्षात आलं. त्या दृष्टीने राजस्थानला लक्ष केंद्रित करून आपण गुन्ह्याचा आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि API पाटील आणि आमची एक युनिट 1 ची टीम ही राजस्थानमध्ये पाठवल्यानंतर तिथे तांत्रिकदृष्ट्या माहिती घेतली आणि आरोपीचा सुगावा लागल्यानंतर त्याचा अजमेर येथे त्याला पकडण्यात आलं आणि आणल्यानंतर त्यांनी 12 ठिकाणच्या गाड्या चोरल्याचं निष्पन्न झालं. त्यापैकी आपण 6 गाड्या हस्तगत केलेल्या आहे. त्यामध्ये 4 फॉर्च्युनर, 1 इनोव्हा, 1 स्कॉर्पिओ आणि इतर गाड्या आपण बाकी त्याचे साथीदार पकडल्यानंतर
शोध घेत आहोत. भरतनाट्य संशोधन मंदिर पुणे ही पहिली मराठी हौशी प्रायोगिक नाट्य संस्था आहे. या संस्थेने यावर्षी अखंडित कारकिर्दीचे 125 वर्ष पूर्ण केले. त्यानिमित्ताने संगीत नाटके आणि नाट्यसंगीत यांचं संवर्धन व्हावं या हेतूने बृहन महाराष्ट्र राज्यस्तरीय खुली संगीत नाट्य प्रवेश स्पर्धा आणि नाट्यसंगीत गायन स्पर्धा भरतनाट्य मंदिर संस्था आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतली जाणार आहे. सदर स्पर्धा दिनांक 6 आणि 7 नोव्हेंबरला भरतनाट्य मंदिर पुणे येथे संपन्न होतील. या स्पर्धेकरता सांघिक आणि वैयक्तिक नैपुण्य पारितोषिक देण्यात येणार आहेत. एखाद्या विभागात 5 किंवा संघनाट्य प्रवेश स्पर्धेसाठी असल्यास प्रथम फेरी स्थानिक पातळीवर होऊन अंतिम फेरी ही पुण्यात होईल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. आमची संस्था यंदा 125 वर्ष अखंडित नाट्य क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था 125 वर्ष पूर्ण करते आहे. आणि त्या दृष्टीने या संस्थेचं वैशिष्ट्य असं की जी जुनी आपली संगीत नाटकाची परंपरा आहे ती सर्व संगीत नाटकं आम्ही केवळ जतन केलेत असं नाही तर ती पुढच्या पिढ्यांपर्यंत दिलेली आहेत. आणि आजही आमची जवळपास 18 संगीत नाटकं कोणत्याही क्षणी आम्ही करू शकतो इतपत तयार आहेत. ह्या कार्याला मदत व्हावी म्हणून आम्ही एक स्पर्धा 125व्या वर्षानिमित्त आयोजित केलेली आहे. संगीत नाटकातली प्रवेश स्पर्धा साधारणपणे 25 ते 40 मिनटं या दरम्यान एक संगीत नाट्य प्रवेश पारंपरिक संगीत नाटकातला म्हणजे साधारणपणे अपेक्षित यात असं आहे की 1980 पर्यंतच जी संगीत नाटकं लिहिली गेली त्याच्यामधले प्रवेश जर कोणी करणार असेल तर आपण त्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली. ती बृहन महाराष्ट्रासाठी आहे म्हणजे राज्यस्तरीय आहे. तसंच महाराष्ट्र राज्याबाहेर असलेले जे कुठले संघ असतील तर त्यांनाही यामध्ये स्वागत आहे. पुणे नवरात्र महोत्सवाची नवदुर्गांच्या हस्ते 29 सप्टेंबरला उद्घाटन होणारे मराठी सिनेतारकासह दिग्गज कलाकारांकडून 9 दिवस कलाविष्कार दाखवण्यात येणार आहेत. कला संस्कृती गायन वाद नृत्य यांचा मनोहारी मिलाफ असणारा पुणे नवरात्र महोत्सव यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत आहे. सांस्कृतिक पुण्याच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या या नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन यंदा विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने आमच्यासाठी हा महोत्सव अधिक आनंद देणारा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची यंदा 150वी जयंती असल्याने हा महोत्सव त्यांना समर्पित करत असल्याची भावना यावेळी आबा बागुल यांनी व्यक्त केली आहे. एडेलवेस वेल्थ मॅनेजमेंट हा वैयक्तिक संपत्ती व्यवसाय आणि नोकरदार व्यावसायिक आणि HNI यांना सेवा देणारा व्यवसाय असून आज एडेलवेसने डिफाईन सोल्युशन सोबत भागीदारी केली आहे. गुंतवणुकीचे निर्णय आपल्या ग्राहकांसाठी अधिक सोपे आणि वेगवान करण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. या भागीदारीच्या छत्राखाली एडेलवेस डिफाईनच्या ट्रेंड पॉईंट या मालकीच्या सॉफ्टवेअर अंतर्गत व्यवहार सुलभ होणार आहेत. त्यातून ग्राहकांना व्यवहार करणे आणि पारंपरिक चार्टिंग सुविधा आणि एक दिशा आवाजरही चार्ट मिळवणं सोपे होईल अशी माहिती पर्सनल वेल्थ ॲडवायझरी राहुल जैन यांनी दिली आहे. हम दोनों कंपनी का डिफाइन है जो एडेलवेस का टेक्नोलॉजी में काफी नए नए प्रोडक्ट्स और इनोवेशन लेके आते रहते हैं. हमारा मेन काम टेक्नोलॉजी के थ्रू है कि लोगों को सिंपल सॉल्यूशंस प्रोवाइड करें और सिंपलिसिटी दें. अभी क्या होता था कि पहले लोग डिफाइन एज के सॉल्यूशन पे जाके या जो उनका प्लेटफॉर्म था उस पे अपना एनालिसिस करते थे और उसके बाद किसी और प्लेटफॉर्म पे जाके अपने ट्रांजैक्शन करते थे. अब एडवाइस वो सेम चीज़ डिफाइन एज के सॉल्यूशन पे एम्पावर कर रहा है कि आप वहीं के वहीं एनालिसिस भी करो वहीं के वहीं ट्रांजैक्ट भी करो. तो इससे काफ़ी सिंप्लिसिटी मिलेगी यूज़र्स को. अब उनको दो जगह जाके नहीं करना पड़ेगा एक ही जगह सब कुछ उनका सारा काम हो जाएगा. सो दैट इज़ द मेन पर्पस. डिफाईन्सला एडेलवेज सोबत भागीदारी करताना खूप आनंद झाला आहे. ही भागीदारी एडेलवेजच्या समृद्ध उद्योगातील ज्ञान आणि वारशांचं प्रतीक असून चार्टिंग आणि मार्केट विश्लेषणासंबंधी सॉफ्टवेअरच्या विकासातील आमच्या ज्ञानाची त्याला जोड दिल्याचं मत डिफाईन्ड सोल्युशनचे संस्थापक प्रशांत शहा यांनी व्यक्त केलं आहे. तो अभी हम लोग जो डेस्कटॉप वर्जन है या वेब वर्जन है ट्रेड पॉइंट डिफाईन एज के जो प्लॅटफॉर्म है उसमें यूजर्स आते हैं दे क्रिएट सिस्टम्स. हम लोगों का अटैम्प्ट रहता है कि हम उनको कोशिश करें कि जितना हो सके उनके सिस्टम्स को ऑब्जेक्टिव करें सिंप्लीफाई करें. तो ये प्रोसेस पे अभी आज लोग सिस्टम पे काम करते हैं प्लेटफॉर्म पे लेकिन आज की डेट में वो एनालाइज कर पाते हैं उन्हें कहीं और से ऑर्डर इंटीग्रेशन ऑर्डर प्लेसमेंट करना पड़ता है. ये पार्टनरशिप की वजह से ये जो इंटीग्रेशन की वजह से एक तो है कि वो सेम प्लेटफॉर्म से ऑर्डर एग्जीक्यूट कर पाएंगे उससे उनका काफ़ी जो लैग है वो रिड्यूस होगा डिसीजन मेकिंग फास्ट होगा दैट इज़ वन. दूसरा चीज़ ये भी है कि हम अब और बहुत इनोवेटिव काम इस फील्ड में करना चाहते हैं कि जिससे उनका डिसीजन मेकिंग जितना हो सके उतना सिंप्लीफाई हो आसान हो और वो जो सिस्टम्स बनाते हैं उसका वो मैक्सिमम एडवांटेज ले सके और ऑब्जेक्टिव कर पाए अपने मेथड को. और ये फास्ट डिसीजन मेकिंग प्रोसेस और उनके ऑपरेशन कॉस्ट रिड्यूस होने की वजह से उनका काम और अच्छा हो सकता है. पुनः एक नज़र हेडलाइंस पर. देश
ऐकायला निघाला आहात जिग्नेश मेवाणी यांचा अमित शहा आणि नरेंद्र मोदींवर टीकास्त्र. भाजपला मत देऊन पस्तावतोय पिंपरी चिंचवड शहरात लागले फलक. डी पुणे मर्चंट्स चेंबर्स तर्फे आदर्श व्यापारी पुरस्कार जाहीर. आणि आचारसंहितेपूर्वी पिंपरी चिंचवड स्थायी समितीने 323 कोटींच्या कामांना दिली मंजुरी. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.